श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असलेलं मोरपीस याचा आईने मुलांसाठी एक उपाय करायचा आहे, ज्यामुळे मुलांची उत्तरोत्तर प्रगती होईल, त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील। तो मोरपिसाचा हा उपाय कसा केव्हा आणि कुठे करायचा आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला नक्की आवडेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। श्रीकृष्णाच्या जयंतीला म्हणजेच गोकुळाष्टमीला आता फक्त एकच दिवस शिल्लक आहे। दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये वद्य अष्टमी तिथीला गोकुळाष्टमी साजरी केली जाते आणि यावर्षीची गोकुळाष्टमी ही 6 सप्टेंबर 2023 रोजी आलेली आहे। या दिवशी सर्वत्र श्रीकृष्णाच्या नावाची धूम असते। श्रीकृष्णाचे भक्त गोकुळाष्टमीला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी उपवास करतात आणि रात्री 12 वाजता पूजा केल्यानंतर उपवास सोडतात। गोकुळाष्टमीचा हा दिवस अतिशय पवित्र मानण्यात येतो। जर तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या येत असतील तर गोकुळाष्टमीच्या दिवशी तुम्ही मोरपिसाचे काही उपाय करू शकता। मोरपीस भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे, ते डोक्यावर त्याला धारण करतात। या दिवशी हे उपाय केल्याने तुमची सर्व बिघडलेली कामं सुरळीत होऊ शकतात। श्रीकृष्णाचं मोरपीस जेवढं सुंदर आहे तेवढंच ते प्रभावशालीही आहे। मोरपिसाशिवाय भगवान श्रीकृष्णांची पूजा ही पूर्णच होऊ शकत नाही। मोरपीस घरात ठेवल्याने निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यासाठी मदत होते। श्रीकृष्णांची सर्वात आवडती वस्तू मानल्या जाणाऱ्या मोरपिसाचा वापर करून मोठ्या संकटापासून मुक्ती मिळू शकते। तर आईने मुलांसाठी मोरपिसाचे उपाय जन्माष्टमीच्या दिवशी करायचे आहेत। तर मूल लहान असेल किंवा मोठं असेल, त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी मोरपिसाचे हे उपाय कुठे कुठे आणि कसे करायचे आहेत ही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। हिंदू धर्मात मोराच्या पंखाला खूप महत्त्वाचं स्थान आहे। भगवान कृष्ण मोरपंखाला आपल्या मुकुटावर स्थान देतात। मोरपंख दिसायला अत्यंत सुंदर जे आपलं मन मोहून घेतं, पण तुम्हाला माहिती आहे का मोराचे पंख घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जातं आणि मोरपंख लावल्याने घरातील समस्या दूर होतात। मोर हे सरस्वतीचं वाहन आहे, म्हणजेच ज्ञानाची विद्येची जी देवता आहे त्या देवतेचं वाहन मोर, जो ज्ञानाचा विद्येचा प्रसार करणारा आहे म्हणजेच वाहक आहे, त्याला भगवान श्रीकृष्णाने आपल्याजवळ म्हणजेच मस्तकावर स्थान दिलेलं आहे। यामागची कथा अशी आहे की प्रभू श्रीराम अवतारात श्रीरामाला वनातील एका मोराने जलस्त्रोतापर्यंत जाण्याचा मार्ग स्वतःचे एक एक पीस त्या वाटेवर अर्पण करत करत दाखवला। त्या मोराच्या त्या प्रेमाची आठवण म्हणून रामाने पुढील अवतारात म्हणजेच कृष्णावतारात स्वतःच्या मुकुटावर मोरपीस धारण केले। भगवंतासाठी एक एक पीस अर्पण करणाऱ्याला भगवंत प्रेमाने डोक्यावर घेतो, याचेच हे एक उदाहरण आहे। मोरपंख हे कृष्णाच्या श्यामवर्णाचे प्रतीकसुद्धा आहे। ज्यावेळी आकाशात काळे ढग भरून येतात तेव्हा मोर नाचतो, हे एक नवजीवनाचं सृजनच आहे, त्याचेच हे प्रतीक आहे। म्हणूनच आईने मुलांसाठी जन्माष्टमीच्या दिवशी मोरपिसाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे, ज्यामुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि सरस्वती देवीचीसुद्धा कृपा प्राप्त होते। तर हा उपाय आपल्याला नेमका कधी करायचा आहे, 6 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचं आपण व्रत करणार आहोत, त्या दिवशी उपवास करणार आहोत। श्रीकृष्णांचा जन्म रात्री 12 नंतर झाल्यानंतर आपण तो उपवास सोडत असतो। मग आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे, तर हा उपाय तुम्ही 6 सप्टेंबर रोजी करू शकता किंवा तुम्ही 7 सप्टेंबर रोजी केला तरीही चालेल। दोन्हीही तिथी खूप शुभ आहेत। या दोन्ही तिथीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता। तर मोरपिसाचा हा उपाय करण्यासाठी मुलांच्या रूममध्ये तुम्ही हा उपाय करू शकता, जिथे बसून मुलं अभ्यास करतात, किंवा मुलांना स्वतंत्र रूम नसेल तर अशा ठिकाणी लावा जिथे मुले अभ्यास करायला बसतात आणि तिथे त्यांची एकाग्रता वाढावी, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। बऱ्याचदा आपण बघतो की मुलं खूप अभ्यास करतात पण केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यांची एकाग्रता वाढत नाही, त्यामुळे ते मागे पडायला लागतात आणि आत्ताच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला आई म्हणून मुलांची काळजी वाटत असते। आणि हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते मुलांसाठी अतिशय प्रभावी आहेत आणि मोरपिसांचा हा उपाय तुम्ही करून बघा, कारण श्रीकृष्णांसोबतच मोरपीस जे आहे ते देवी सरस्वतीला सुद्धा अतिशय प्रिय आहे, ते तिचं वाहन आहे आणि सरस्वती ही विद्येची देवता आहे, त्यामुळे मोरपिसाचा हा उपाय मुलांसाठी अतिशय प्रभावी असा ठरणार आहे। तर मोरपिसाचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 3 मोरपीस घ्यायचे आहेत। मोरपीस हे लांबीला जास्त असतात, त्यांना खालून तुम्हाला कट करावं लागेल आणि मुलांच्या रूममध्ये म्हणा किंवा जिथे मुलं अभ्यासाला बसतात अशा ठिकाणी लावायचे की जिथे मुलांचं तोंड हे मोरपिसांकडे होईल, मोरपीस त्यांच्या नजरेसमोर राहतील अशा ठिकाणी ते तुम्हाला लावायचे आहेत। तर एक कार्डबोर्डचा तुकडा घ्यायचा आहे, त्यावरती हे मोरपीस तुम्हाला ग्लू स्टिकने चिटकवायचे आहेत किंवा तुम्ही सेलो टेपनेसुद्धा ते चिटकवू शकता। त्यानंतर तो कार्डबोर्डचा
तुकड़ा तुम्हाला एका भिंतीवरती अडकून द्यायचा आहे आणि मुलं जेव्हा अभ्यासाला बसतील तर मोरपीस त्यांच्या डोळ्यासमोर राहतील, त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे। जन्माष्टमी तिथीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, त्यांना जर कुठल्याही परीक्षेमध्ये यश मिळत नसेल तर ते यश मिळायला लागेल, एवढा हा प्रभावी उपाय आहे। जिथं मुलं अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस लावल्याने मुलांच्या एकाग्रतेमध्ये वाढ होते आणि वाचलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात। त्यानंतर बऱ्याचशा पालकांच्या अशा समस्या असतात की त्यांची मुलं सारखी चिडचिड करतात, रागराग करतात, रागामध्ये झोपून जातात, जेवण करत नाहीत, किंवा हा पदार्थ मला आवडत नाही, तो पदार्थ मला आवडत नाही, मला खेळायला जायचं आहे, मला हे घेऊन द्या किंवा ते घेऊन द्या, अशी जिद्द ते सारखे करत असतात। मुलं जिद्दी असतात आणि चिडचिडही करत असतात आणि त्यांना जे काम करून घ्यायचं आहे ते हट्ट करून पूर्ण करून घेतातच। अशी जर तुमची मुलं करत असतील तर त्यासाठी मुलं जिथे झोपतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 3 ते 4 मोरपीस लावायचे आहेत। आता मुलांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढावी यासाठी आपण जिथे ते अभ्यास करतात त्या ठिकाणी 3 मोरपीस लावणार आहोत, जिथून त्यांची नजर मोरपीसांवरती पडत राहील। पण मुलं जर अशी रागराग चिडचिडेपणा करत असतील तर जिथे ते झोपतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 3 ते 4 मोरपीस लावायचे आहेत, ज्यामुळे त्यांचा चिडचिडेपणा कमी होईल, त्यांचा राग शांत होईल आणि ते एकाग्र चित्ताने अभ्यास करतील, एवढा हा प्रभावी उपाय आहे। जिथे मुले झोपतात मुलांची स्वतंत्र खोली असेल तर तिथे तुम्ही हे मोरपीस लावू शकता। मुलांच्या डोक्यांच्या वरती मोरपीस आले पाहिजे अशा ठिकाणी तुम्हाला ते मोरपीस लावायचे आहेत। मोरपीसांच्या या उपायामुळे मुलांच्या मेंदूवरती सकारात्मक परिणाम होतात आणि हळूहळू त्यांच्यामध्ये तुम्हाला बदल जाणवायला लागतो, एवढा हा प्रभावी उपाय आहे। तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये वाढत्या महागाईमध्ये आई वडिलांना दोघांना नोकरी करावी लागते आणि मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं, त्यामुळे मुलं अशी चिडचिड करतात, त्यांचा स्वभाव चिडकोर होऊ लागतो आणि घरातील वातावरण जर निगेटिव्ह असेल आणि आई वडिलांची सुद्धा भांडणं होत असतील तर त्याचा परिणाम देखील मुलांवरती होत असतो। तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी कुठेतरी भांडण वादविवाद नाहीसे व्हावेत याचा परिणाम तुमच्या मुलांच्या आयुष्यावरती होऊ नये यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी 5 ते 6 मोरपीस तुम्हाला तुमच्या घराच्या हॉलमध्ये ठेवायचे आहेत। हा उपाय मी जसं सांगितलं की तुम्ही 6 किंवा 7 सप्टेंबर दोन्हीपैकी एका दिवशी केला तरीही चालेल, दोन्हीही तिथी अतिशय शुभ आहेत। तर असं वाराचं किंवा वेळेचं बंधन नाही, फक्त या 2 दिवशी तुम्ही ते मोरपीस आणून तुमच्या घराच्या हॉलमध्ये ठेवायचे आहेत, मुलांच्या रूममध्ये लावायचे आहे, ज्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल। मुलं जिथे झोपतात तिथे तुम्ही मोरपीस लावल्यामुळे त्यांच्यामधला चिडचिडेपणा कमी होईल आणि बऱ्याचदा असं होतं की घरामधलं वातावरण हसरं खेळतं असतं, मुलंसुद्धा शांत संयमी असतात, तरी देखील त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत काही प्रश्न त्यांना सतावत असतात। जसं की खूप अभ्यास करतात, मेहनत करतात, आई वडील देखील त्यांच्याकडे भरपूर लक्ष देतात, तरी देखील मुलांना एखाद्या विषयामध्ये म्हणावे तसे मार्क मिळत नाहीत, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळत नाही आणि त्याचा परिणाम मग त्यांच्या आयुष्यावरती होतो, ते कुठेतरी मागे पडायला लागतात, मग डिप्रेस होतात। त्यासाठी मग तुम्हाला काय करायचं आहे, जो विषय त्यांना खूप कठीण जातो त्या विषयाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एक मोरपीस ठेवायचा आहे। अत्यंत साधा सोपा उपाय आहे पण यामुळे मुलांची एकाग्रता वाढेल। मुलांना एखादा विषय कठीण जात असेल त्या विषयाच्या पुस्तकामध्ये हे मोरपीस ठेवल्याने त्याचे सकारात्मक बदल तुमच्या मुलाच्या आयुष्यावरती होतील आणि तुम्हाला देखील हळूहळू त्याच्या त्या विषयामध्ये प्रगती होताना दिसून येईल, एवढा हा प्रभावी उपाय आहे। जन्माष्टमी तिथीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात। श्रीकृष्णांना प्रिय असलेलं मोरपीस आणि श्रीकृष्णांचं स्वरूप असलेली आपली मुलं त्यांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये हे मोरपीसाचे उपाय केल्याने त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल तुम्हाला जाणवतील आणि ते घडून येतीलही। त्यासोबतच मुलांच्या स्कूल बॅगमध्ये किंवा कॉलेजच्या बॅगमध्ये सुद्धा तुम्हाला एक मोरपीस ठेवायचा आहे, त्यामुळे मुलं ज्यावेळेस स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये जातील तिथे असलेल्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावरती पडणार नाही, वाईट गोष्टींपासून त्यांचं संरक्षण होईल। कोणतेही उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने निष्ठेने केले तर त्याचा फरक तुम्हाला दिसतोच। मोरपीसांचे उपाय तर फार पूर्वीपासून लोक करत आलेले आहेत। लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि आईवडिलांना तर आपलं मूल कितीही मोठं झालं तरी ते लहानच वाटतं। अशा या मुलांना काही त्रास झाला तर ते कोमेजून जातात, त्यांचा चिडचिडेपणा वाढतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण घरावरती होतो। त्यासाठीच जन्माष्टमीच्या दिवशी मोरपीसांचे हे अतिशय साधे सोपे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि घरामध्ये बदल अनुभवा। तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ। अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता।
वीडियो जर आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा वीडियो शेयर करा, वीडियोला लाइक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन वीडियोसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।